रुक रो है फोडाफोडी सुरू झालेली आहे, कसं बघता या सगळ्या फोडाफोडीकडे? नाही नाही, फोडाफोडी तर ते आता राज्यसभेपासून चटकच लागली आहे त्यांना तो विजय झाल्यानंतर. पण राज्यसभेमध्ये झालेला भारतीय जनता पक्षाचा विजय हा काही तांत्रिक कारणामुळे झालेला आहे, संख्याबळानुसार झालेला आहे असं अजिबात मी मानत नाही. ठीक आहे, विजय विजय असतो, पण आज मात्र विधान परिषदेला ती परिस्थिती येणार नाही. आणि असं म्हणतात की दुधाने तोंड भाजलं की ताकही पुंकून पितो. आम्ही सगळे आता अलर्ट आहोत त्या सगळ्या संदर्भात. आणि संख्याबळानुसार महाविकास आघाडीचे सहाही उमेदवार निवडून येण्यामध्ये कुठलीही अडचण नाही, कारण आमच्याकडे स्वतः पक्षाचे 18 मतं कोटा पूर्ण करून आहेत अधिकचे. आणि त्याला शिवसेना आणि राष्ट्रवादी आम्ही सगळे महाविकास आघाडी मिळून जर लढलो तर संख्याबळ जे आहे ते आमचं आता 6व्या उमेदवारासाठी तशीही आम्ही संख्या पूर्ण करू पहिल्या कोट्यातच. कुठे अडचण वाटत नाही, पुन्हा अनेक पक्षाचा अपक्षाचा साथ आहेच आम्हाला. आम्ही सगळं नीट प्लॅनिंग करतो. तिन्ही पक्ष महाविकास आघाडी म्हणून सहाही उमेदवार निवडून येण्यासाठी आम्ही आमची बांधील आहोत. आणि ते 100% 6वा उमेदवार महाविकास आघाडीचा निवडून येईल. नाही नाही, असं आहे की कोरोनाच्या संदर्भात आता थोडे रुग्ण वाढताना दिसत आहेत, परंतु क्रिटिकल रुग्णांची संख्या नाहीच्याच बरोबर आहे. आणि ठीक आहे, हे आता काही अफवा, महाराष्ट्रामध्ये कुठला नव्या व्हेरियंटचं कुठलाही रुग्ण सापडलेला नाही आणि ही काही प्रमाणात अफवा पसरवण्याचं कामही होतो आहे. कोरोनाचे काही रुग्ण नक्कीच सापडत आहेत, पण त्यामध्ये चिंता करण्याची काही फार काळजी नाही. आणि आत्ता तरी एकूण परिस्थिती पूर्णत कुठलं काही निर्बंध लावण्यासारखी नाही. आणि ज्यावेळेस अशी परिस्थिती येईल, आता आम्ही फक्त एवढंच आवाहन करतो आहे लोकांना की जरा मास्क वापरा, कारण आता कोरोना पूर्णतः संपलेला नाही. मास्क वापरून गर्दीच्या ठिकाणी जाणं टाळलं पाहिजे आणि स्वतःची काळजी घेतली पाहिजे, एवढंच आवाहन आता आम्ही करतो आहोत. हे जर करू शकलो तर याही परिस्थितीतून आपल्याला बाहेर पडता येईल. सध्या तरी कुठलेही निर्बंध नाहीत आणि शाळा मात्र वेळेवर सुरू करायचा निर्णय घेतला आहे. 2 वर्ष आपण ऑनलाईन एज्युकेशनमुळे एक पिढी सत्ता आपल्याला उद्ध्वस्त होताना दिसते आहे. आता आम्ही ती या सगळ्या परिस्थितीमध्ये शाळा थांबवण्याचाही विषय नाही आणि निर्बंध लावण्याचाही विषय नाही. पुढच्या सगळ्या परिस्थितीवर पुढच्या 15 दिवसांनी पुन्हा आढावा माननीय मुख्यमंत्री घेतील आणि काय परिस्थिती आहे त्या परिस्थितीनुसार निर्णय होईल. निश्चित रूप आपल्याला माहीत आहे की वॅक्सिन आता नवीन लहान मुलांच्यासाठी सुद्धा उपलब्ध आहे आणि शाळेमध्ये सुद्धा शाळा सुरू झाल्यानंतर एक मोहीम आपण हाती घेणार आहोत आणि प्रत्येक मुलाला आता त्यासुद्धा वॅक्सिनेशन करून घेण्याचं काम होणार आहे आणि त्यामुळं पालकांनाही काळजी करण्याची गरज नाही. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.